नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सूत्र हाती घेतल्यापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ऐवत धंदे बंद केले असून नागरिकांना वाहतुकीची शिस्त लागावी म्हणून तसेच चोरीने गेलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या चोरीवर आळा बसण्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वाहतूक शाखेतर्फे वाहन तपासणी चालू केली असून आज चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुली येथे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कैलास देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहन तपासणी केली असून या 340 वाहनांवर कारवाई करत 1,75,200 रुपये व 6,200 रुपये रोख स्वरूपात दंडात्मक कारवाई केली. यामध्ये वाहनांचे कागदपत्रे नसणे, लायसन्स नसणे, हेल्मेट नसणे, इन्शुरन्स POC नसणे, ट्रिपल सीट बसणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा विविध कारणांवर नागरिकांना दंडात्मक कारवाई केली असून नागरिकांना आवाहन केले की यापुढे सर्व कागदपत्रे लायसन्स जवळ ठेवणे, हेल्मेट वापरणे असे समज देऊन भविष्यात होणाऱ्या अपघातापासून बचाव होईल असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. त्यामध्ये वाहतुकीला शिस्त लागावी त्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उमाप सर नाशिक ग्रामीण यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, अवैध चालणारे व्हेकल, विदाऊट लायसन्स चालणारे, विदाऊट हेल्मेट, त्यानंतर चोरीच्या गाड्या चेक करणे याबाबत सगळी मोहीम चालू आहे. त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. आज चांदवड परिसरामध्ये 340 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 1,75,200 रुपये दंड त्या वाहनांना आकारण्यात आलेला आहे आणि 6,200 रुपये रोख स्वरूपात दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आदेशाने चालू आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.